नमस्कार मी दीपिका दीपिकास केक अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत रवा आणि गव्हाच्या पिठाच्या तिखट आणि खुसखुशीत खस्ता पुऱ्या त्या एक महिना आरामात टिकतात चला तर रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी एका ताटामध्ये दोन वाटी रवा घ्यायचा आहे रवा मी वाटीने मोजून घेत आहे हा रवा झिरो साईजचा आहे एकदम बारीक आहे रवा तुम्ही पाहू शकता एक वाटी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ त्याच वाटीने घेतलं आहे ज्या वाटीने आपण रव्याचं मेजरमेंट केलं होतं मिरची आणि लसणाची पेस्ट एक चम्मच हळदी पावडर एक चम्मच मिरची पावडर एक चम्मच धने पावडर एक छोटा चम्मच जिरे पावडर दोन चम्मच ओवा ओवा हा हातावर क्रश करून घालायचा आहे जेणेकरून खस्त्याला छान स्वाद येईल त्यानंतर दोन चम्मच तीळ घालून घ्यायचे आहेत चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ चम्मचच्या सहाय्याने हे सर्व मिक्स करून घेऊ त्यानंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये तीन ते चार चम्मच गरम तेल घालून घ्यायचं आहे हे एकत्र करून घ्यायचं आहे चम्मचने मिक्स करून घेऊ त्यानंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल हे सगळीकडे पिठाला छान लावून घेऊ मोहन घातल्याने खस्तापुरी छान खुसखुशीत होते त्यानंतर यामध्ये कसुरी मेथी घालून घेऊ कसुरी मेथी घातल्याने खस्त्याला छान टेस्ट येते यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे लागेल तसं पाणी घालून पिठाचा छान गोळा मळून घेऊ हे पीठ पुरीला जसं भिजवतो त्यापेक्षा थोडं सैल आणि चपातीला भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्ट भिजवायचं आहे म्हणजेच हे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही भिजवायचं त्यानंतर हे पीठ एक तासासाठी झाकून ठेवू एक तासानंतर झाकण काढू पुन्हा छान मळून घेऊ हे खस्ते आपण रव्यापासून बनवत आहोत म्हणून हा उंडा आपण एक तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवला होता त्याने रवा छान फुगून येतो आणि खस्ते देखील छान होतात त्यानंतर या पिठाचा एक गोळा घेऊन तो हातावर गोल करायचा आहे गोल करून झाल्यानंतर हे लाटून घेऊ हे अगदी पातळ लाटायचं आहे हे अगदी एकसारखं लाटून घेऊ कुठे जाड किंवा कुठे पातळ असं लाटायचं नाही एक समान लाटायचं आहे आपल्याला एकदम पातळ लाटून घेतला आहे तुम्ही पाहू शकता ग्लासच्या किंवा वाटीच्या सहाय्याने गोल करून घेऊ एक्स्ट्रा भाग काढून घ्यायचा आहे त्यानंतर काटे चम्मचच्या सहाय्याने याला होल करून घ्यायचे आहेत जेणेकरून तेलामध्ये पुऱ्या फुगणार नाहीत आणि छान खुसखुशीत होतील या प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊ याच प्रकारे बाकी पुऱ्या करून घेते तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तेलामध्ये पुऱ्या सोडू या तेलामध्ये सोडताना गॅस मंद करायचा आहे मंद ते मिडियम गॅसवरच तळायच्या आहेत या पुऱ्या खूप पातळ लाटलेल्या आहेत म्हणून तेलामध्ये लवकरच तळून निघतात पुऱ्या त्यामुळे मंद गॅसवरच तळायच्या आहेत त्या खुसखुशीत देखील होतात खस्तापुरी तळून झाली आहे प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊ एकदम मस्त तळली आहे या देखील प्रकारे तळून घ्यायच्या आहेत सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत टी टाइम टाईममध्ये थोडी भूक लागते तेव्हा या तिखट खस्तापुऱ्या टोमॅटो सॉस बरोबर मुलांना खायला द्या मुले देखील आवडीने खातात या खस्तापुऱ्या एक महिना आरामात टिकतात याला तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये स्टोर करू शकता आणि टी टाईममध्ये हा नाश्ता खाऊ शकता त्याचबरोबर हे तिखट खस्तापुरी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देखील देऊ शकता कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा धन्यवाद